नमस्कार, मी प्रतिभा। हाउ टू कुक इजी या माझ्या फूड चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत। आज आपण एक ट्रेंडी आणि हेल्दी अशी रेसिपी पाहणार आहोत, पनीर फ्रँकी। तुम्ही त्याला पनीर रॅपही म्हणू शकता। हेल्दी ह्याच्यासाठी की आपण ह्याच्यामध्ये मैदा किंवा चीज किंवा बटर अशा कोणत्याही गोष्टीचा वापर न करता ही रेसिपी अतिशय उत्कृष्ट अशी चवीला बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया। पनीर फ्रँकीसाठी लागणारं साहित्य पाहूया। या दोन तयार पोळ्या घेतलेल्या आहेत। पोळ्यांच्या ऐवजी तुम्ही जी मैद्याची आपण रॅपसाठी पोळी घेतो ती वापरली तरी चालणार आहे। अर्धी वाटी बारीक किसलेला कोबी, एक चमचा फ्रँकी मसाला, दोन चमचे मेयोनीज, दोन चमचे टोमॅटो केचप, एक छोटा उभा चिरलेला कांदा आणि याचे मी पनीरचे असे उभे क्यूब्स करून घेतलेले आहेत। 25 ग्रॅम पनीर आहे। आता पनीरला आपण मॅरिनेट करणार आहोत, तर मॅरिनेशनसाठी लागणारं साहित्य पाहूया। दोन चमचे दही, एक चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाव टीस्पून धणा पावडर, पाव टीस्पून चाट मसाला, पाव टीस्पून गरम मसाला, दोन चमचे बेसन, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, एक चमचा आरारूट किंवा कॉर्नस्टार्च, त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता। आता कृतीकडे जाण्यापूर्वी आपण याला मॅरिनेशन करून घेऊया। पनीरसाठी लागणारं मॅरिनेशन करून घेऊया। एका बाउलमध्ये आधी दही घ्यायचं, लाल तिखट, धणा पावडर, चाट मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ, कॉर्न स्टार्च, आलं लसूण पेस्ट आणि बेसन। आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। सगळे मसाले छान लागले पाहिजेत दही घेताना। आणि जास्ती पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची नाही आहे, त्याच्यामुळे काय होतं हा जो मसाला आहे, हे जे बॅटर आहे, हे पनीरला कोट होत नाही व्यवस्थित, त्यामुळे घट्टच असायला हवं हे। हे छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आपले पनीरचे क्यूब्स आहेत ते टाकून घ्यायचे। आता ह्याची काळजी एक घ्यायची की हे पनीरचे क्यूब आपण उभेच कापलेले आहेत, सो व्यवस्थित ते कोट होतील, जास्त जोरात त्याला हलवायचं नाही आहे। पनीर आपलं व्यवस्थित मॅरिनेट करून झालेलं आहे। आता हे 5 ते 10 मिनटं असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्याला शॅलो फ्राय करून घेऊया। आता हे शॅलो फ्रायही करू शकता तुम्ही, किंवा ह्याला तुम्ही जी स्टिक असते आपली तंदूरची त्याला लावून तुम्ही तंदूरही करू शकता, खूप अप्रतिम लागतं। ह्याच्यासोबत तुम्ही काही व्हेजीज हवे असते त्याही मॅरिनेट करू शकता। तर आपण हे आता 10 मिनटं ठेवूया आणि मग ह्याला शॅलो फ्राय करून घेऊया। पॅन गरम झालेलं आहे, आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊया। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि हे शॅलो फ्राय जे करायचे आहेत आपल्याला पनीरचे तुकडे, ते मध्यम मसेवरच करायचे आहेत, गॅस मोठा नाही करायचा, कारण आपल्या मॅरिनेशनमध्ये दही असल्यामुळे दही जळू शकतं तुम्ही। ते पॅन गरम झालेलं आहे, तेलही गरम झालेलं आहे, आता इथे पीठ आपण ह्याच्यामध्ये सोडूया। अशा पद्धतीने मॅरिनेशन केल्यामुळे पनीरमध्ये चव खूप छान येते आणि अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे, मुलांना खरंच खूप आवडते। उरलेला जो आपल्याला मसाला आहे आपण ह्याच्यामध्ये लावून घेऊया। एक बाजू पूर्ण त्याची फ्राय होईपर्यंत आपण
पण ह्याला अजिबात उलटवायची घाई नाही करायची। एक बाजू आपली व्यवस्थित खरपूस झालेली आहे। आता आपण हे सगळे एक एक उलटून घ्यायचे। मेनू किती छान आलाय बघा। आपले फ्राई करून पनीर तयार झालेलं आहे। आता आपण हे एक एक करून काढून घेऊया। असं छान खरपूस रंग येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। त्याची चवही खूप अप्रतिम लागते। पनीर फ्रँकी किंवा पनीर रॅप यासाठी लागणारं सगळं साहित्य तयार झालेलं आहे आपलं। तर आता आपण जी मगाशी पोळी घेतली होती ही तयार पोळी आहे। तुम्ही उरल्या असतील तुमच्याकडे काही पोळ्या तर त्याच्यापासून ही रेसिपी बनवू शकता किंवा ताज्या पोळ्यांची ही रेसिपी बनवू शकता। खूप हेल्दी रेसिपी आहे ही आणि मुलं अतिशय चवीने खातात। आता हा टोमॅटो केचप याच्यावर मी स्प्रेड केलेला आहे। त्याच्यावर तुम्ही पिझ्झा सॉसही स्प्रेड करू शकता। यानंतर आता आपण त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकायचे। तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही असेंबल करू शकता। त्यानंतर कांदा, कोबी, ह्यामध्ये तुम्ही सिमला मिरची किंवा अजून दुसऱ्या तुम्हाला कोणत्या आवडत असतील त्याही भाज्या तुम्ही घालू शकता। त्यानंतर आपण याच्यात स्प्रिंकल करायचा आहे थोडासा फ्रँकी मसाला। हा होममेड फ्रँकी मसाला आहे, तुम्ही बाजारात मिळतो तोही वापरू शकता। त्यानंतर आपण याच्यावर घालायचं मेयोनीज। हे पूर्ण तयार झालेलं आहे। आता ह्याचं रॅप बनवण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते। ह्या दोन्ही बाजू आहेत, त्या फोल्ड करून घ्यायच्या व्यवस्थित अशा, हे पहा। त्यानंतर ही एक बाजू फोल्ड करायची आणि त्यानंतर ही दुसरी बाजू फोल्ड करायची। म्हणजे आपलं रॅप आहे तो पूर्ण तयार झालेला आहे। आता अजून एक मी रॅप बनवून घेते आणि त्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित शेकवून घ्यायचं। म्हणजे नॉर्मल आपण जे ब्रेड टोस्ट करतो किंवा पोळी शेकतो तसं ह्याला पॅनमध्ये शेकायचं आहे। आयदर तुम्ही ह्याला मायक्रोवेवमध्ये पण शेकवून घेऊ शकता। ह्याच्यात तुम्हाला चीज आवडत असेल तर चीजही तुम्ही घातला तरीही चालेल। तुम्हाला जसे आवडते तसे व्हेरिएशन्स तुम्ही करू शकता। हे रेडी झालेलं आहे, आता मी दुसरं बनवते आणि आपण मग शेकवून घेऊया। आपले पनीर रॅप्स किंवा पनीर फ्रँकी हे शेकवून घेण्यासाठी तवासुद्धा आपला गरम झालेला आहे। अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं व्यवस्थित आणि ह्याचे एक बाजू व्यवस्थित शेकल्यानंतर मग आपण दुसरी बाजू उलटवून घ्यायची। ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटर वापरलं तरी चालेल। मी ह्याच्यामध्ये बटर जनरली नाही वापरत, असे छान लागतात हे।
एक बाजू आपली शेकाऊन झालेली आहे, आता आपण हे उलटून घेऊया। छान क्रिस्पी झालेली आहे। आता दुसरी बाजू एकच मिनिट ठेवायची आहे, थोडस प्रेस करायचं आणि आपली थोडी ऑलरेडी शेकलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला फार काही शेकवायची गरज लागत नाही। दुसरी बाजू पण आपली छान क्रिस्पी झालेली आहे। आता आपण हे गॅस बंद करू आणि काढून घेऊया। तर अशी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी नक्की करून पहा आणि ह्यामध्ये तुम्हाला आवडत असलेल्या वेजेस किंवा आणखी काही फिलिंग्स तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की ॲड करून पहा त्याच्यामध्ये। आणि ती रेसिपी कशी वाटली ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकन हिट करायला विसरू नका, म्हणजे अशा छान येणाऱ्या अजून एका नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तुम्ही मला फेसबुकवरही फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर आपण पुन्हा भेटू अशाच एका छान आणि नवीन रेसिपीसह। तोवर स्वस्थ रहा आणि काळजी घ्या।